आपल्याला आत्ताच्या आत्ता इकडनं निघायला हवं. राया परत एकदा विचार कर बाबा. हे बघ, वीणा ताई खूप चिडणार आहेत. तसेही त्यांना जेव्हा कळणार आहे नाही तेव्हा त्या चिडणारच आहेत. त्यापेक्षा आपण आत्ताच सांगूया, एक वेळ त्या माझ्यावर चिडल्या तरी चालतील, पण आजी माझ्यावर चिडली तर ते मला अजिबात चालणार. प्रांजल चल, आपण आपली बॅग घेऊन येऊ. चल. प्रांजल, मलाही वाटतं राया म्हणतो ना ते बरोबर आहे. गोष्टी फार पुढे जाऊन त्या विकोपाला जाण्याच्या आधीच ना संपवून टाकलेल्या बरे. चा, तू बॅग घेऊन ये. यांच्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. मामाला सावध करायला हवं. काय झालं प्रांजल, मन तयार होत नाही का इथून जायला? फारच विचित्र अवस्था झाली रे माझी. धाडसच होत नाहीये मम्मा समोर जायचं. प्रांजल, मी आहे ना तुझ्या बरोबर. हे बघ, अजिबात घाबरायचं नाही. तुला अगदीच भीती वाटली ना तर माझा हात धर. तुझी भीती कुठच्या कुठे निघून जाईल तुला कळणार नाही. हे बघ, आपण त्यांना उलट उत्तर द्यायचं नाही. त्या कितीही रागवल्या, चिडचिड केली, अगदी त्यांनी आदळ आपट जरी केली ना तरी आपण शांत राहायचं, हे लक्षात ठेव. राया, ती मला काही बोलली ना तरी मी ऐकून घेईन, पण तुला किंवा आईंना बोलली तर ते मला सहन होणार नाही. प्रांजल, मग आपण काय करायचंय? इथेच राहायचंय का? मी ओलांडू का ते माप? नाही नाही, ते पण नकोय मला. आपल्याला कुठला तरी एकच मार्ग स्वीकारायला लागणार, आणि इथून निघून जाणं हाच योग्य मार्ग वाटतोय मला. राया, अंजल, कशाला उगाच एवढं टेन्शन घेतेस? कदाचित आज नंतर माझ्यासाठी हे घर कायमच बंद होणार. तसं अजिबात होणार नाही. मी तुला शब्द देतो, आपण इथून गेल्यानंतर तुझी मम्मा आपल्याला जोपर्यंत माफ करत नाही ना तोपर्यंत आपण इथे येऊन त्यांची माफी मागू. मग तर झालं. चल, आज तुझी खरी परीक्षा आहे. तू माझ्या सोबत आहेस ना, आता मला जास्त भीती नाही. प्रांजल, मला तुझ्या मम्मा विषयी पूर्ण आदर. त्यांना असं दुखावून जाणं मला नाही पटत, आणि आजीला दुखावणं तर ते अजिबातच शक्य नाही. हे बघ, मी तुला आणखीन एकदा विचारतो, आपण इकडून जायचंय का इथे थांबायचंय? तू मनावर कुठलंही दडपण ठेवू नकोस आणि निर्णय घे. मी तुझ्या मनाविरुद्ध काही करणार नाही. आत्ता जायचं मला, तुला माप ओलांडताना नाही बघायचं.